नमस्कार, मी संबोधा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, राळेगण सिद्धी येथे आले होते. यावेळी शासकीय शिष्टाचार म्हणून उपस्थित राहिलेले जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी हजारे आणि चौधरी यांच्या 3 तास चाललेल्या चर्चेत काही भूमिका नसल्याने बैठक संपेपर्यंतच्या वेळेत जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले यांनी हजारे यांच्या खोलीत शासकीय कामकाज केले. वेळेचा उपयोग शासकीय कामकाजासाठी केला. त्यांनी वेळेचा सदुपयोग कसा करायचा याचा एक आदर्श वस्तुपाठ सर्वांसमोर ठेवला. पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडी येथील सुमारे 6 कोटी रुपये खर्चाच्या कोल्हापूर पद्धतीच्या बांधाऱ्याचे भूमिपूजन व कुकडी डावा कालवा चारी क्रमांक 13 मधील विमोचक बांधकामाचे उद्घाटन कामगार मंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पारनेर व शिरूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील 2500 हेक्टर क्षेत्राला एस्केम योजनेचा लाभ होणार असल्याचे सांगतानाच पारनेर तालुक्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी दिली. यावेळी पारनेर नगर विधानसभेचे आमदार निलेश लंके अध्यक्षस्थानी होते, तर शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे उपस्थित होते. पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक मध्ये संजयदादा बाबर जनसेवा फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिर या उपक्रमामध्ये 131 रुग्णांनी उपचार घेतले. 20 रुग्णांना नबरचा चष्मा, 38 रुग्णांना मोतीबिंद तसेच लासू आजाराचे विकार आढळले असून त्यापैकी 25 रुग्णांना नारायणगाव येथील दवाखान्यात या ऑपरेशनसाठी पाठवले आहे. इयत्ता 5वी ते 10वीचे वर्ग आता नियमित भरू लागले आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली आहे. त्यांच्या आरोग्याची तपासणी नियमित करूनच शाळेत प्रवेश दिला जातो. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क वापरणे बंधनकारक असल्याने माजी सैनिक अंबादास तरटे यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर तालुक्यातील श्री भैरवनाथ विद्यालय पळवे येथे विद्यार्थ्यांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या नगर येथे रविवारी पार पडलेल्या मेळाव्यात विविध पदाधिकाऱ्यांच्या एकमेकाने निवडी करण्यात आल्या. पारनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुका अध्यक्षपदी आमदार निलेश लंके यांची, विश्वास सहकारी शिक्षक नेते चंद्रकांत मोडवे यांची, तर सदिच्छा मंडळाच्या तालुका अध्यक्षपदी संतोष खामकर यांची निवड एकमताने जाहीर करण्यात आली आहे. पारनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक व दारू विक्रीचा सुळसुळाट वाढतच आहे. मात्र याकडे महसूल, राज्य उत्पादन शुल्कसह पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे अवैध धंदे राजरोस सुरू आहेत. दरम्यान पांगरमल सारख्या घटना ताज्या असतानाही राज्य उत्पादन शुल्क प्रशासन गप्प का हे मात्र कुणालाच कळण्यासे झाले आहे. अवैध प्रवासी वाहतूक, अवैध दारू, अवैध वाळू वाहतूक, अवैध वृक्षतोड, मावा, गुटखा, जुगार सारे धंदे खुले आम सुरू आहेत. मात्र याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने निष्पाप जनता यात बळीचा बकरा ठरत आहे. या बातमीपत्रात वेळ झाली इथे थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.